अकोला बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख अमरावतीच्या एसीबी कार्यालयात त्यांच्या संपत्तीविषयी माहिती हजर राहण्यासाठी विभागाने नोटीस बजावली असता कार्यालयात जाण्यापूर्वी मंगळवारी अकोल्यातून निघताना त्यांच्या घरी त्यांना औक्षवंत करण्यात आले आणि गाडीमध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्ते यांच्यासाठी फूड पॅकेट घेतले आणि देशमुख यांचा जवळपास 20 ते 25 गाड्यांचा ताफा अमरावतीकडे रवाना झाला. नितीन देशमुख हे सरकार इंग्रजापेक्षा जास्त हुकुमशहा सरकार आहे. कधी काय करतील याची कल्पना नाही. चौकशीच्या नावावर मला अटक सुद्धा करू शकतील म्हणून मी माझ्या खाण्यापिण्याच्या साहित्यासह कपडे पण सोबत घेतलेले आहेत. यांनी मला जर जेलमध्ये पाठवलं तर मी त्या तयारीने सुद्धा आणि त्या मानसिकतेने सुद्धा ही तयारी करून निघालो आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कंप्लेंटर मी मागच्या वेळेस सांगितलं, तो कंप्लेंटर मला संबंधित अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर मला त्यांनी नाव सांगितलं. कंप्लेंटर 1 नंबरचा 420 गुन्हे त्याच्यावर आहे, 354 त्याच्यावर गुन्हे आहेत, खंडणीचे गुन्हे त्याच्यावर आहे, तळीपारचे गुन्हे दाखल आहेत. परंतु तो कंप्लेंटर जोपर्यंत अधिकृतरित्या मी त्याचं नाव माझ्याजवळ येत नाही तोपर्यंत मला त्याच्यावर अधिकृत प्रतिक्रिया देता येत नाही. परंतु तोच जर कंप्लेंटर असला तर निश्चितपणे त्या कंप्लेंटरचं आणि सन्माननीय जे सध्या मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदेसाहेब यांचं संभाषणाची क्लिप माझ्याजवळ आहे. परंतु तो कंप्लेंटर कदाचित बदलही करू शकतात, कारण की शासन यांचं आहे, प्रशासन यांच्या ताब्यात आहे, प्रशासनाच्या अधिकारावर दबाव टाकून कंप्लेंटर चेंज करू शकतात. म्हणून ती प्रतिक्रिया मी जोपर्यंत अधिकृत माझ्या ताब्यात कंप्लेंटरचं नाव येईल त्यावेळेस मी प्रतिक्रिया रायटिंगमध्ये पत्र तयार केलेलं आहे कंप्लेंटरांची कॉपी मागण्यासाठी. आता देतात का काय नाही तो त्यांचा भाग आहे, परंतु लोकशाहीच्या माध्यमातून कंप्लेंटर कसा आहे, 420 आहे का तो क्रिमिनल आहे तो प्रश्न नसते. कंप्लेंटरनं तक्रार केली प्रशासनाला त्याची चौकशी करावी लागते आणि चौकशीसमोर जाणं लोकशाहीच्या हिशोबानं हे माझं कर्तव्य आहे. आणि जे संबंधित अधिकारी प्रश्न विचारतील त्यांना रीतसर उत्तर मी देईल. आज रोजी माझ्यासोबत वकील वगैरे कोणी नाही, स्वयंभूत मी माझी बाजूच मी मांडणार आहोत. ते काय पद्धतीनं प्रश्न निर्माण करतात त्या प्रश्नाचं वेळ प्रसंगी मी उत्तर निश्चित देईल. तो कंप्लेनर जर आज आयडेंटिफाय झाला तर तुम्ही ती ऑडिओ क्लिप आज जाहीर करणार का? निश्चितपणे. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाजवळ येताच आधीच उद्धव ठाकरे शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी दाखल होऊन नारेबाजी करण्यात आली. ईडी सरकारचा निषेध असो, नितीन बापू देशमुख आगे बढो, शिंदे फडणवीस सरकारचा निषेध असो, अशा घोषणा अनेक तास बाहेर कार्यकर्त्यांचा जमाव जमला. कार्यालयात आमदार नितीन देशमुख यांची चौकशीला सुरुवात करण्यात आली. कार्यालय बाहेर जिल्हा प्रमुख सुनील खराटे, माजी नगरसेवक प्रदीप बाजड, सुधीर सूर्यवंशी, पराग गुलदे, सुनील राऊत, सचिन ठाकरे, मनोज कडू, श्याम देशमुख पदाधिकारी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कोणतं कारण आपण आंदोलन करतोय काय सांगाल भाऊ? आमच्या नितीन भाऊ देशमुखला हे भाजपचं एक षडयंत्र आहे की नितीन देशमुख हा भाजपमध्ये गेला पाहिजे. एक वेळ सुरतले गाण त्याच्या रुंगावर लाता मारून तो वापस आलाय. शिवसेनेचा तो वाघ आहे, तो याच्या बापाला भिनार नाही आहे. आज तर तो इथं जेलमध्ये जायच्या तयारीनं कपडे घेऊन आलाय. याच्यात हिंमत असन तर याला अटक करा. आणि आता याच्यानंतर
गावागावातनं शिवसैनिक जागृत झालाय. हे जेवढा अन्याय करतील जसं इंग्रज करत होते की नाही, इंग्रजाच्या काळात इंग्रज एका शिव स्वातंत्र्य सैनिकाला आत्मरे टाकत होते, हजार तयार होत होते. तसंच आता सुरू झालाय, एक नितीन बापू देशमुखला अटक केली, हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरतील. आणि मग बांगर जसा इथं आला होता, बांगरचे जे आम्ही हाल केले तसे हाल यायचे सर्वेचे होतील. येईन पोलीसच्या सिक्युरिटीत कितीक दिवस राहतील? पोलीसची सिक्युरिटी एक दिवस यायची बाजूले झाली की यायचे कुत्र्यासारखे हाल होतील. आजचे आमदार आहे, उद्या ते निवडणुकीला उभे राहिल्यावर सारे पैदल होणार आहेत. पैदल झाल्यावर जनता त्याला रस्त्याने फिरू देणार नाही हे आम्ही सहन करणार आहे. आम्ही उद्धवजी ठाकरेचे शिवसैनिक आहोत, आम्ही उद्धवजी सोबत आहोत. नितीन देशमुख हा तो वाघ आहे, तो वाघ गेल्या 5 दिवसापासून चक्रा मारून त्याला चौकशीनं परेशान करून राहिले. आज शेवटी तो कपडे घेऊन आला, मांदर टाकून द्या सालेवर, रोजचं हे करू नका असं म्हणत आहे. आणि म्हणून आमचं हे भाजपाच्या विरोधात आंदोलन आहे, कारण हे अँटी करप्शन ब्युरो, ईडी हे जे सर्व आहे हे आता भाजपाचे कार्यकर्ते झाले आहे. आणि भाजपा म्हणून हे सर्व करून राहिला आहे, परंतु हे सहन होत नसते. एक दिवस आता भाजपा संपून जाईल. उद्या महानगरपालिका लावा म्हणा, उद्या जिल्हा परिषदा लावा, येईल यायची अवकाश दिसून देईल. आता पदवीधरमध्ये येईल अवकाश दिसून देणार आहे आणि जनता यायला दाखवणार आहे. म्हणून आता आम्ही मागं होणार नाही, शिवसैनिक जागा झाला आहे. आणि याच्यापुढे जर आता काही आंदोलनाच्या यानं वाईट झालं तर याले हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जबाबदार राहतील, हे भाजपा जबाबदार राहील असं आता आमचा आवाज. आमचे नितीन भाऊ आज तिथून इतका ताफा घेऊन आले आणि आमचे सुधीर भाऊच्या माध्यमातून पूर्ण शिवसैनिक इथं बोलवण्यात आलेले आहे अमरावती. आता ते फक्त कपडे घेऊन आलेले आहे, आम्ही ते पाहत आहे की एक केव्हा जेलपर्यंत जाते त्याचा विचारच ते ठरलेला आहे की फक्त आम्हाला जेलमध्ये जायचं. हे जेव्हा हे बिरो इकडची कंपनी त्याला वारंवार त्रास देत आहे, त्याचा विचारच हे आहे की अंदर जायचं आणि मग पाहून घ्यायचं. मग आम्ही काय करतो इथले शिवसैनिक, आम्ही मग पाहून घेऊ आम्ही, कारण की आता हाय झालेलं आहे, याचं परेशान करायला बीजेपीनं इतकं परेशान केलं. तुम्ही एक तर बीजेपी द्या, नाही तर मग तुमच्यावर ईडी लावतो, हे लावतो, ते लावतो, हे बीजेपीवाल्याचे धंदे झालेले आहे. पण असा आमचा खंबे वाघ आहे नितीन भाऊ देशमुख, हे काही बीजेपीत जाणार नाही आहे हे आम्हाला आमचा विश्वास आहे. हे कधीही उद्धव साहेबांना सोडून जाणार नाही, आम्ही त्यांच्या पाठीशी. या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आला, चारही बाजूने बॅरिगेट्स लावून क्यू आर टी पथकसह शेकडो पोलीस सज्ज होते.